शहरातील बहुतांश चौकांमधील सिग्नल बंद आहेत, ते तातडीने सुरू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी मनपा उपायुक्त श्रीकांत पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला. या प्रसंगी संकेत पाळंदे, नितीन जायभाय, मोहित कुलकर्णी, ओम जगताप, ऋषी सोनवणे, स्वप्नील वारे, योगेश तांदळे, प्रतीक कदम आदी उपस्थित होते. नगरमधील सर्वच महत्वाचे रस्ते हे कायमच गर्दीने गजबजलेले असतात. अनेक चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. भविष्यात महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात, त्यामुळे तेथील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर चालू करावी. तसेच सध्या शाळा आणि महाविद्यालय सुरू झाले असल्याने स्कूल बस आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू न केल्यास मनसे शहर अध्यक्ष गजेंद्र राशींकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण रोकडे यांनी दिला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या उपायुक्तांना भेटून निवेदन देण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील जे काही रोड आहेत, नगर शहरातील जे काही रोड आहेत, जे काही मेन चौक आहे, सिग्नल आहेत, त्यामध्ये एक उदाहरण घ्यायचं झालं तर पत्रकार चौकातील जो सिग्नल आहे तो गेले 1 ते 1.5 महिना झाला आज बंद आहे. हे सिग्नल बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जे आहे ते वेगाने येणे जाणे होत आहे. शिवाय मोठे अवजड वाहने शहरामध्ये सर्रास घुसत आहे व या सगळ्या गोष्टीमुळे भविष्यात कुठंतरी मोठ्या प्रमाणात अपघात व्हायची शक्यता या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण झालेली आहे. तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्तांना निवेदन देऊन त्यात विनंती करण्यात आलेली आहे की जे बंद असणारे सिग्नल आहे, जे 1-2 महिन्यापासून बंद सिग्नल आहे, मेन चौकातले जे सिग्नल आहे जे चालू व्हायची खूप गरज आहे, ते लवकरात लवकर चालू व्हावे. जर ते चालू नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजेंद्र राशींकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आवारात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.